नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे जोंधळे क्रिएशन मध्ये। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने एखाद्या ब्लाउजच्या गळ्याला पायपिंग कशी करायची, एकदम नाजूक अशी पायपिंग कशी करायची हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। इथे मी ब्लाउजचं फॅब्रिक घेतलेलं आहे, स्क्वेअर मध्ये आहे फॅब्रिक। आणि बेसिकली आपल्याला जेव्हा आपण पायपिंगसाठी स्ट्रीप काढतो म्हणजे पट्ट्या काढतो, त्या आपल्याला क्रॉस मध्ये काढायच्या असतात। अशा प्रकारे बघू शकता मी कापड कसं स्ट्रेच केलंय। अशा सरळ पट्ट्या काढल्या तर तुमची पायपिंग जी आहे ती उलटी पडणार आहे। सो ही गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी काढताना क्रॉस पट्ट्या काढायच्या। तर बघू शकता इथे मी आता कट करून घेते पट्ट्या। साधारणतः रुंदी त्याची 1 इंच असली पाहिजे। पुढे आता आपल्याला ह्या स्ट्रिप्स ज्या आहेत म्हणजे ह्या पट्ट्या आपण ज्या काढल्यात त्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आणि ही जे क्रॉस आपण कट केलेले त्या क्रॉस वरतीच आपण ही स्ट्रिप जोडणार आहोत। एक कोणत्याही प्रकारे सरळ करून नाही घ्यायचंय, स्टिच करून घ्यायचंय, डबल स्टिच मारून घ्यायची। बघू शकता तुम्ही कसं दिसतंय हे क्रॉस वरती क्रॉस, डबल स्टिच करून घ्यायचा। त्यानंतर आता दुसरी स्ट्रिप मी जोडणार आहे। इथे बघू शकता हा जो कोन आहे त्या कोनला दुसरा कोन विरुद्ध दिशेने ठेवायची आणि पट्टीची बाजू ही सरळ वर सरळ ठेवायची। बघा तुम्ही अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉपरली स्ट्रिप जोडल्या ना तर कुठल्याही प्रकारे पायपिंग बनवताना त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे पायपिंग ही आपली उलटी पडणार नाही। फिनिशिंग खूप सुंदर येते पायपिंगची। अशा प्रकारे आपली स्ट्रिप जोडून झालेली आहे। आता इथे मी 1/2 इंचावरती पट्टी एक साइडने दुमडून घेणार आहे। स्ट्रिप दुमडून झाल्यानंतर ब्लाऊजच्या गळ्यावरती आपल्याला कुठल्याही एका बाजूने सुरुवात करायची आणि स्ट्रिप सरळ आणि ब्लाऊजचा सरळ भाग असे समोरासमोर आले पाहिजे। अशा प्रकारे 1/2 इंच पुढे सोडून आपण हे स्टिच करून घेणार आहे 1/2 इंचावरती। 1/2 इंच मार्जिन सोडून आपण हे स्टिच करून घ्यायचं पूर्णपणे। ब्लाऊजच्या गळ्याला जेव्हा ही स्ट्रिप लावणार ना तेव्हा जिथे कर्व असतो ना म्हणजे आपण गळ्याचा स्क्वेअर करून जिथे कर्व तयार करतो ना तिथे थोडीशी स्ट्रिप ताणायची आहे जेणेकरून तिथे आपली पट्टी उलटी पडणार नाही। फक्त जिथे कर्व असतो ना तिथेच आपल्याला ती थोडीशी ताणून घ्यायची म्हणजे गळ्याच्या पुढच्या बाजूच्या एका साईडला तिथे आणि जर बॅक साईडचा गळा गोल असेल तर तिथे सुद्धा आपल्याला दोन बाजूला कर्व येतात। तर ते दोन बाजूला जे कर्व येतात ते थोडी किंचित अशी स्ट्रिप आपल्याला ताणून घ्यायची आहे जेणेकरून खूप सुंदर फिनिशिंग आणि परफेक्ट पायपिंग बसते। आणि शेवटी सुद्धा आपल्याला इथे 1/2 इंच मार्जिन सोडून ही स्ट्रिप कट करून घ्यायची जिथे दुसऱ्या बाजूने एंड होईल ना तिथे 1/2 इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचं। अशा प्रकारे ही पूर्ण लावून झालेली आहे। आता इथे काय करायचंय आपल्याला फिनिशिंग साठी पुढच्या बाजूने 1/2 इंच सोडलं होतं त्याआधी हातमध्ये धुमडायचं आणि त्यानंतर पायपिंगचा आकार द्यायला सुरुवात करायची। अगदी टाईपची एक रेष एवढी जरी पायपिंग घेणार असाल तरी सुद्धा चालणार आहे पण आतमधल्या साईडनं जे आपण 1/2 इंचाचं मार्जिन सोडलं होतं ते आपल्याला पायपिंग मध्ये पूर्ण अडकवायचं आहे। बघू शकता तुम्ही
अशा प्रकारे सुंदर अशी पाइपिंग तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा, आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकता। तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।